सांगलीच्या विटा खानापूर मतदारसंघातून सुहास बाबर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी शंभूराज देसाई हे सुद्धा अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते. शंभूराज देसाई यांनी सुहास बाबर हे लाखोच्या मताने निवडून येतील अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या आहेत. एवढे अकाली आमच्यातनं ते जातील असं कधी वाटलं नव्हतं. दुर्दैवानं नियती पुढे कोणाचं चाललं नाही. पण मी एक सांगेन की भाऊंचा वैचारिक वारसा, त्यांचा कौटुंबिक वारसा तर भैयांकडे दादांकडे आहेच, पण वैचारिक वारसा, कामाचा वारसा, कष्ट करायचा वारसा आणि सामान्य जनतेला मतदारसंघातल्या दिलेला शब्द पूर्ण करायचा वारसा हा 100% पूर्ण खात्रीनं माननीय सुहास भैया हे पुढं चालवतील. मी एवढं सांगेन आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं विशेष लक्ष हे सुहास भैयांच्यावरती आहे. त्यामुळं पक्षाची पूर्ण ताकद, महायुतीची पूर्ण ताकद ही भैयांच्या उमेदवारांच्या पाठीमागं आम्ही उभा केलेली आहे. त्यामुळं मला तर वाटतंय नुसतं सांगली जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्यानं निवडून येणारे सीट कुठले असेल तर ते आमचे सहकारी बंधू सुहास भैयांचे असेल. एवढ्या शुभेच्छा त्यांना मी देतो. मी भाऊंचा वारसा सांगण्याबद्दल मला काय कमीपणा वाटायचं कारण नाही, कारण मी त्यांना लहानपणापासून काम करताना बघत आलो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत काम करतो. ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आहे त्या पद्धतीनंच काम करण्याचं ग्वाही आणि अभिवचन मी ह्या मतदारसंघातल्या आम जनतेला दिले. त्यांच्या पश्चात त्यांचे जे जीव स्वप्न होती, तो टेम्पोचा 6वा टप्पा असेल तो आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आज तुम्ही 1 तारखेला त्याचं भूमिपूजन झालं, आज त्याचं काम सुरू होऊन जवळपास 30% काम पूर्ण झाले. होऊनच्या पश्चात 8 महिन्यामध्ये ह्या महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही ह्या मतदारसंघाच्या विकासाला जवळपास 1350 कोटी रुपयाचा निधी, रस्त्यांसाठी असेल, नळ पाणी पुरवठा असेल, गावातले अंतर्गत रस्ते असतील, समाज मंदिर असतील, स्मशानभूमी असेल, या सगळ्या गावांना जो त्यांना विकास अपेक्षित होता, बस स्टँड जो दुरुस्ती असेल, या सगळ्या कामांसाठी आम्ही जवळपास 1350 कोटीचा निधी आम्ही आणण्यामध्ये यशस्वी ठरलो. वारसा चालवत असताना मी यापूर्वीही पंचायत समितीला उपसभापती म्हणून काम केले, जिल्हा परिषदला उपाध्यक्ष म्हणून काम केले. हे आता नव्या नावे असं नाही, मी गेले 15 वर्ष या लोकांच्या सातत्यानं संपर्कात आहे. नव्यानं असं करून त्यांच्यासमोर उभा नाही, निश्चितपणे लोक आमच्या पाठिंबा ताकद उभा करतील. शंभूराजे देसाई आज तुमचा फॉर्म भरायला आलेले आहेत, काय त्यांचा आशीर्वाद रूपी तुम्ही काय सांगाल त्यांना? नाही, निश्चितपणे म्हणजे माझे वडील गेल्यानंतर वडिलांच्या पश्चात खऱ्या अर्थानं त्यांनी माझ्या वडिलांची भूमिका पार पाडली. या 8 महिन्यामध्ये जी विकास कामं आणली त्या कामामध्ये खूप मोठा आधार आणि खूप मोठी ताकद त्यांनी आमच्या पाठिंबा उभा केल्यामुळेच आम्ही इथंपर्यंत पोहोचू शकलो आणि त्यांच्या शब्दाला आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही या सर्वांनी मान दिल्यामुळे आपण एवढा निधी या मतदारसंघात आणू शकतो.